नमस्कार कुंकुटिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याला सुरुवात झाली की सणवाराला सुरुवात होते हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते विशेष करून महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हे गुढीपाडवा म्हणून साजरा करण्यात येते हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो गुढीपाडवा हा कसा साजरा केला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याचे महत्व काय आहे त्यामागे काय पौराणिक कथा आहे त्याचबरोबर गुढीपाडवा साजरा करण्याची पूजा पद्धत काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजा मुहूर्त काय आहे तर या सर्वांबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे तो हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वेदान ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे व्यवसायाला प्रारंभ करणे नव नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणे त्याचबरोबर सोने नाणे खरेदी करणे इत्यादींसाठी अतिशय शुभ मानलेला हा दिवस आहे दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाला सुरुवात होते श्रीरामाने रावणावर विजय मिळून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपे प्रतिपदेला नागरिकांनी गुढी उभारून उत्सव साजरा केला अशी पारंप पारंपारिक समजूत आहे गुढीपाडवा कसा साजरा केला जातो तर गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो लोक या दिवशी नवीन कपडे घालतात हा सण मित्र कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी पुरणाची पोळी बनवली जाते त्याचबरोबर श्रीखंड बनवले जाते याशिवाय तुम्ही गोडाचा कुठलाही पदार्थ बनवू शकता सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो गुढीला देखील या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो अशा वेगवेगळ्या प्रकारे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा या सणाचे महत्व काय आहे याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर पौराणिक कथानुसार प्रतिपदेच्या तिथीला थी भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती या दिवशी भगवान ब्रह्माची विधिवत पूजा केली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुखसमृद्धी नांदत असते यंदा गुढीपाडवा हा कधी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी रात्री दहा वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार गुढीपाडवा बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी साजरा केला जाईल त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तो बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल तर तो सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये गुढी उभारायची आहे गुढी कशी उभारली जाते या विषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात खर तर प्रत्येक प्रांत प्रांतानुसार गुढी सजवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग पण सामान्यत एक समान पद्धत सुद्धा दिसून येते ज्यानुसार नवीन वर्षाचे स्वागत म्हणून एक उंच साडी व भरजरी खण घेऊन त्यांची घडी बांधली जाते नंतर त्या काठीवर चांदीचा वा अन्य धातूचा तांबा उकडा ठेवला जातो आंब्याची डहाळे आणि कडुलिंबाची डहाळी देखील त्यावर लावली जाते त्याचबरोबर फुलांची माळ आणि साखरेची माळ की ज्याला आपण गाठी म्हणतो ती देखील लावली जाते आणि जो तांब्या आपण त्यावर उपडा ठेवतो त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं त्यानंतर गुढी उभारल्यानंतर आपल्याला मनोभावी गुढीची पूजा करायची असते गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो अशा प्रकारे सगळीकडे ही उभारली जाते अनेक जण गुढीपाडव्याच्या दिवशी या पेचात पडतात की गुढीची विधी विधिवत पूजा नेमकी कशी करावी तर त्याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर सूर्योदयापूर्वी गुढीपाडव्याचे अनुष्ठान केले जाते या दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने स्नान करण्याची प्रथा आहे नंतर घरच्या मुख्य दारावर वरच्या बाजूस आपल्याला आंब्याचे डहाळ्याची पाणी लावायची आहे म्हणजे आंब्याच्या झाडाची असतात तोरण आपल्याला आपल्या मुख्य ला लावायचं ला दरवाजा सजवू शकतो त्याचबरोबर आपल्याला दाराबाहेर सुबक अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर घराच्या दर्शिनी भागात गुढी उभारण्यासाठी चांगली जागा निवडावी आणि त्यानंतर आपण त्यावर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे गुढी उभारावी आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची आपण पूजा करायची असते अशा प्रकारे विधिवत पूजा आपण घरच्या घरीच करायला हवी ही झाली संपूर्ण माहिती गुढी उभारण्याची तर त्यानंतर आपल्याला गुढी कशी उतरावी याविषयी देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत दिवसभर आपल्याला गुढी ठेवायची असते त्यानंतर संध्याकाळी आपल्याला गुढीला गंध लावायचा फुले व्हायचे अक्षता व्हायचे निरंजन आणि अगरबत्ती ओवाळून ओवाळायची त्यानंतर आपल्याला जो दुपारी गोडाचा नैवेद्य देखील दाखवायचा आणि संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू फुले वाहून आपल्याला गुढीही उतरून घ्यायची असती त्यानंतर त्याला जे आपण लिंबाचे जे डहाळ लावलेला असतो त्यातील जे कडू लिंबाचे पानं आहे ते आपल्याला खायचे असतात त्याचबरोबर जी साखरेची गाठी लावलेली असती ते पण आपल्याला खायचे असती प्रसाद म्हणून तर हे खाल्ल्याने आपल्याला येणारा जो उन्हाळा असतो तो बाधत नाही ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्रास होत नाहीत पोटाचे विकार देखील होत नाही त्यामुळे ते, ते कडू लिंबाचे पानं आपण नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून खायचे असतात तर अशी सर्व माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही शंका असतील त्या देखील कमेंट मध्ये सांगा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद